नमस्कार हॅलो चोवीस मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे दहावीनंतर एन डी ए परीक्षेची परिपूर्ण तयारी आणि विषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर एस एस सोनवणे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सोनवणे सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनावणे हे गरुड झेब अकॅडमीचे संस्थापक आहेत गरुड झेपच्या महाराष्ट्रभर औरंगाबाद अहमदनगर नाशिक पुणे या शहरात भव्य शाखा आहेत सध्या गरुड मध्ये चार ते पाच विद्या हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेतात गरुड झेब अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास चार हजारपेक्षाही जास्त विद्यार्थी विविध सरकारी नोकरीमध्ये सध्या दाखल झालेत स्टाफ सिलेक्शन कमिशन ह्या भरती प्रक्रियेत गरुड झेप अकॅडमीचे ऐंशी पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत आणि आनंदाची बाब म्हणजे नुकत्याच कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी किंगडम ऑफ टोगा यु एस मार्फत दिल्ली इथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्राध्यापक सुरेश सोनवणे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे चला तर आज आपण दहावी नंतर एनडीए परीक्षेची परिपूर्ण तयारी या विषयावर चर्चा करूयात सरांकडूनच सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एन डी एबद्दल बद्दल आज आपण खरं तर चर्चा करणार आहोत मला सांगा एनडीए म्हणजे नेमकं काय असतं आणि ह्यामध्ये कशा करिअरच्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच एनडीए आता आपण जर बघितलं तर आर्मी नेव्ही एअरफोर्स हे तिन्ही जे दल आहेत यांच्या अधिकारी पदावरती जाण्याची प्रक्रियाच म्हणजेच एन डी एन डी ए ही प्रक्रिया यू पी एस सीच्या माध्यमातून प्र परीक्षा होते यू पी एस सी मोठ्या लेवलची एक संस्था ज्या माध्यमातून अधिकारी बनण्याचे स्वप्न जे विद्यार्थी बघतात त्यांच्यासाठी पूर्ण करणारी ही परीक्षा मानली जाते आपण जेव्हा कमी वयाच्या नोकरीचा विचार करतो किंवा कमी वयात ऑफिसर बनण्याचा विचार करतो तेव्हा एनडीएच्या माध्यमातून जाता येतं आपण जर बघितलं आय पी एस आय आर एस हे अधिकारी जे बनतात किमान एकवीस वर्षापर्यंत त्यांना शिक्षण घ्यावं लागतं आणि तिथून परीक्षा देता येतात पण ही ची परीक्षा साडे सोळा ते साडे एकोणावीसच्या वयातील कमी वयात नोकरी मिळवणारी त्या ठिकाणी ची परीक्षा मानली जाते आज जर युपीएससीचा आपण विचार केला तर जगातली सर्वात मोठी परीक्षा मानली जाते युपीएससी च्या माध्यमातून होणारी त्यातलाच एक भाग एनडीएच्या च्या माध्यमातून असतो एनडीए मध्ये आणि सीडीएस मध्ये दोन माध्यमातून ऑफिसर पदापर्यंत जाता येतं सीडीएस चा जर आपण विचार केला तर ग्रॅज्युएशन बेस नंतर म्हणजेच जास्त वयानंतर ऑफिसर बनता येतं पण एनडीएच्या माध्यमातून जे नुकतीच दहावी झालेले विद्यार्थी आहेत ते संपूर्ण या परीक्षा देऊ शकतात म्हणजे डी एच्या माध्यमातून आपण तर करिअर घडवू शकतो आणि दहावीनंतर आपण जर योग्य अभ्यास केला ह्या परीक्षा दिल्या तर नक्कीच आपण ह्यामध्ये करिअर करू शकतो सर ह्याच अनुषंगाने प्रश्न आहे कारण की परीक्षा म्हटलं की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ह्या परीक्षा देता येतात तर ह्यासाठी एन डी एसाठी कुठ कुठल्या टप्प्यांमध्ये हे परीक्षा देता येतात त्याबद्दल काय सांगाल खरं तर महत्वाचे या परीक्षेबद्दलचे टप्पे बोलण्या अगोदर पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला जर एनडीए ला जायचं आहे तर किमान आपल्या वयाच्या कालावधीमध्ये या जो वयोगट मी सांगितला या वयोगटामध्ये तुम्हाला पाच ते सहा चान्स मिळणार आहेत परीक्षा देण्याचे या परीक्षा वर्षातून दोनदा होतात एक एप्रिल महिन्यामध्ये होते आणि एक सप्टेंबर महिन्यामध्ये होते या दोन्ही परीक्षेला तुम्हाला फॉर्म भरता येतात आणि ही परीक्षा देता येते आता ही परीक्षा कोणते विद्यार्थी देऊ शकतात तर जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झालेले आहेत ज्यांचं अकरावीला ऍडमिशन आहे किंवा बारावी है। बारावी, चालू देता है मानली बारावी जर उत्तीर्ण विद्यार्थी असेल ज्यांचे साठ टक्के आहेत तर ते या परीक्षासाठी पात्र असतात मग हेच विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात का मुळात नाही जे विद्यार्थी अकरावी करत आहेत ते सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात याची पूर्व परीक्षा जी लेखी परीक्षा आपण मानतो ती नऊशे मार्काची असते म्हणजे पहिला टप्पा लेखी परीक्षेचा असतो आणि या पहिल्या टप्प्यातून जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील चांगले मार्क्स मिळवतील ते पुढे जातात बरं आता जो पहिला टप्पा आहे त्यामध्येही दोन भाग करण्यात आलेले आहेत पहिला पेपर असतो गणिताचा ज्यामध्ये तुम्हाला तीनशे मार्कांचा पेपर द्यायचा आहे आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना एक लक्ष द्या की गणितात जर तुम्हाला कमी मार्क पडले तर दुसरा तुमचा सहाशे मार्काचा जो जीएसचा पेपर असेल तो चेक सुद्धा होत नाही म्हणजे पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला पास होणं आणि चांगले मार्क मिळवणं अनिवार्य असतं म्हणून पहिल्या टप्प्याला सर्वात जास्त महत्व आहे लेखी परीक्षा ही एनडीएस पाया असतो आणि त्या पायाला जर आपण आपण चांगल्या पद्धतीने पार केलं तर नक्कीच दुसऱ्या टप्प्यात जातो आता दुसरा टप्पा कोणता तर तो असतो चा इंटरव्ह्यू म्हणजेच मुलांना त्या ठिकाणी मुलाखत द्यायची आहे आणि या मुलाखतीच्या माध्यमातून एस एस बी त्यांची एनडीए मध्ये सिलेक्शन करते आता एस चा इंटरव्ह्यू काय असतो तो, तो समजून घ्या एस चा इंटरव्ह्यू म्हणजेच तुम्ही ज्या पद्धतीने इंटरव्यूला जातात तुम्ही कशा पद्धतीने वर्गात प्रवेश केला आणि समोर, पैनल बस समोर कशे मत, गुन ने जे बसलेले त्याच्यासमोर कसे उभे राहिले गुण विभागणी होते आणि या गुणामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने विचार करावा लागतो की माझे मार्क किती वाढले मार पाहिजेत mm. किती मार्कांपर्यंत मी पोचलो पाहिजे माझी बोलण्याची शैली किती आहे मी किती चांगल्या पद्धतीने बोलू शकतो शरीराचे mm. हावभाव काय आहेत आणि त्यानंतर आपण कशा पद्धतीने प्रश्नाची उत्तरे देतो या एसएसबीच्या एंट्रीचे जे काही टप्पे आहेत ते तुम्ही पूर्णपणे दहावी नंतर अकरावी बारावी शिकत असताना त्या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे आणि याची सगळ्यात जास्त तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते आणि ती जर लवकर केली तर नक्कीच एसएसबीच्या इंटरव्यू मध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपयश येऊ शकत नाही मुख्यतः एनडीएला जाण्यासाठी दोन्ही टप्पे महत्वाचे आहेत म्हणून लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्हींचा जर विचार विचार विद्यार्थ्यांनी केला आणि चांगल्या पद्धतीने तयारी केली तर तेच विद्यार्थी एनडीएच्या माध्यमातून जाऊ शकतील कारण निकालाचं प्रमाण एक टक्का दोन टक्के तीन टक्के असतं आता बाकी परीक्षेमध्ये आपण डायरेक्टली सांगतो की एवढे विद्यार्थी लागू शकतात एवढे विद्यार्थी लागतात बरेचसे विद्यार्थी लागलेले आहेत पण एनडीए मध्ये तुम्हाला चांगल्या विद्यार्थी आणि करून घेणारे प्राध्यापक या दोघांचा सहयोग जर असेल तेच विद्यार्थी सक्सेस होतात बाकीच्या विद्यार्थ्यांना नंतर नेव्ही एअरफोर्स मधील दर्जाच्या परीक्षा लागतात बरोबर आणि मला वाटतं की जर एनडीए मध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल कारण की पाया भक्कम असणं आवश्यक आहे जसं आता सांगितलं सरांनी तसं की पहिला टप्पा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि लेखी परीक्षा एनडीए मध्ये सगळ्यात महत्वाची असते आणि ह्या सगळ्याची तयारी नेमकी कशी करायची ह्याबद्दलचं मार्गदर्शन तुम्हाला गरुड अकॅडमी तर करणारच आहे तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि त्याचबरोबर गरुडजेब अकॅडमीच्या माध्यमातनं तुम्ही या सगळ्याचं प्रशिक्षण घ्या स्वतः सर या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत सर अजून एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे एनडीए ही परीक्षा तुम्ही जसं म्हणालात इतर परीक्षांपेक्षा म्हणजे एअरफोर्स नेवी यापेक्षाही वेगळी असते ही वेगळी का असते ह्या परीक्षेचं स्वरूप वेगळं का असतं त्याबद्दल काय सांगाल मी पहिलेही बोललो की सगळ्यात कमी वयात ऑफिसर बनायचं आहे ऑफिसर म्हणजे लेफ्टनंट जनरल ब्रिगेडियर एअर चीफ मार्शल मोठ्या मोठ्या पदापर्यंत पोचायचं आहे ज्या लेवलची कलेक्टर दर्जाची परीक्षा आपण देत असो तर नक्कीच ती परीक्षा थोडी कठीण असत बरोबर आता आपण कठीण मानतो त्यावरती ते कठीण होते जे करणारे विद्यार्थी त्यांना ती सोपी असते आता करणारे विद्यार्थी कोणते तर योग्य वेळी त्यांनी निर्णय घेतला आणि परीक्षेला कठीण न मानता एक एक टप्पा ते पार करत गेलेत आपल्याला मिळणारे जे चान्स आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला पहिला पेपर देता येईल एप्रिलला त्यानंतर सप्टेंबरला देता येईल पहिल्यामध्ये अपयश आलं दुसऱ्यामध्ये आपली ती कंटिन्यू म्हणजे अभ्यास चालू ठेवला दुसऱ्यामध्ये आपल्याला यश येण्याचा प्रयत्न केला असे विद्यार्थी सक्सेस होतात निकालाचं प्रमाण भारतामधून ही परीक्षा घेतली जाते म्हणजे जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ओव्हरऑल इंडिया जर परीक्षा चालत असेल तर नक्कीच कॉम्पिटिशन त्या ठिकाणी आपण तर नक्कीच एनडीएच्या परीक्षेला सोपं समजून चांगली तयारी करणं गरजेचं आहे आता या परीक्षेबद्दल बोलताना मी पहिले बोललो की जेव्हा तुम्ही इंडियाच्या परीक्षेला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला अकरावी वारेचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो आणि इंडियाचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो काही मुलांवरती गोष्टीचा लोड येतो तर तो, तो, तो लोड मुळात नाही आहे जो अकरावी बारेचा अभ्यासक्रम आहे तो सत्तर टक्के सिलेबस तुम्हाला परीक्षेला आहे म्हणजे दोन्ही अभ्यासक्रम तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात बरेचसे विद्यार्थी असे बघायला मिळाले आहेत की जे बारावी झाल्यानंतर एनडीच्या तयारीकडे येतात त्यावेळेस त्यांचं वय असतं अठरा वर्ष पूर्ण झालेलं आता दीड वर्षात नक्कीच या ठिकाणी एनडीची परीक्षा निघू शकणार नाही आणि सिलेबस पूर्ण होणार नाही किंवा त्यांच्याकडून पेपर पुरेपूर पुरे पुर लिहिणं होणार नाही बरोबर हे जे कारण असतात त्यामुळे निकाल कमी येतो आणि आपण म्हणतो की परीक्षा कठीण आहे मुळात जर दहावी पासून तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी तयारी केली तर नक्कीच आपल्याला पूर्णपणे पूर्णपणे फोकस आपण त्या एनडीएच्या परीक्षांवर केला तर नक्कीच त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना होतो या परीक्षा व्यक्ती ऋण चांगल्या प्रकारे होऊ शकतो म्हणजे अकरावी बारावीचा आपण विचार काही दिवसांसाठी बाजूला ठेवून फक्त च्या परीक्षांवरती फोकस करणं तितकंच महत्वाचं आहे बरोबर बाजूला म्हणणं तर नाही म्हणणार कारण अकरावी बारावी करणं तितकंच महत्वाचं आहे आता प्रश्न इथं विद्यार्थ्यांना हा पण निर्माण होतो मला अकरावीला ऍडमिशन घ्यायचं मी कोणत्या शाखेत जाऊ ज्यांना एनडीए करायचं आहे त्यांनी सायन्स शाखेला जाणं गरजेचं आहे कारण जर आपण सायन्स शाखेला नाही गेलो तर नेव्ही एअरफोर्सचे दार आपले बंद होतील आपल्याला तिकडे जाताच येणार नाही म्हणजेच निकाल लागल्या पासून ऍडमिशन घेईपर्यंतची प्रोसेस सुद्धा महत्वाची आहे आणि बरेचसे विद्यार्थी त्या शाखेला गेल्यामुळे फक्त आर्मी शाखेमध्ये जातात आणि त्यांना तिकडेच एनडीए मधून जाता येत माझ आणि योग्य वेळ का बोललो की जर तुम्ही एक वर्ष घातलं तर तुमचे दोन चान्स गेले म्हणजे सहा चान्स मिळणार होते चार चान्स बाकी राहतात आणि जर दोन वर्ष गेले बारावी जर पूर्ण केली तर फक्त तुम्हाला दोन चान्स मिळतात आणि दोन कदाचित माझ्या मते कुनी निकाल देण्यासाठी बरोबर आहे आता तुम्ही फार महत्वाचे मुद्दे ठिकाणी सांगितले ते म्हणजे एक ची परीक्षा जर तुम्हाला द्यायची असेल तर त्यावरती तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे ती परीक्षा अभ्यास जास्त असतो कठीण अभ्यास असतो मात्र त्याचबरोबर तुम्हाला अकरावी आणि बारावी ह्याकडेही तितकंच लक्ष द्यायचंय मात्र हे दोन्हीचा ताळमेळ तुम्हाला कशा पद्धतीने साधायचा आहे ह्या सगळ्या संदर्भातलं मार्गदर्शन तुम्हाला गरुडशेप अकॅडमी करणार आहे तुम्ही काळजी करू नका जर तुम्हाला एनडीए मध्ये जायचं असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला एनडीए मध्ये प्रवेश घेता येईल कशा पद्धतीने हे परीक्षांचे टप्पे पार करता येतील या सगळ्या संदर्भातलं मार्गदर्शन या सगळ्या संदर्भातलं ट्रेनिंग तुम्हाला गरुड शेप अकॅडमी करणार आहे सर अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे एनडीए ही परीक्षा दिल्यानंतर नेमके काय फायदे होतात त्याबद्दल काय सांगाल कोणत्याही आईवडिलाचं स्वप्न असतं की माझा मुलगा एक मोठा ऑफिसर बनला बरोबर आहे आणि हे स्वप्न फक्त एनडीए यूपीएससी आणि एमपीएससी मधूनच पूर्ण होत स्टेट लेवलला विचार करता तर एमपीएससी मधून जाऊ शकतात जिथे तुम्हाला डेप्युटी कलेक्टर तहसीलदार नायब तहसीलदार इथं बनता येतं चा जर विचार केला ग्रॅज्युएशन बेस्टची परीक्षा आहे इथून तुम्हाला कलेक्टर पर्यंत जाता येतं hmm. पण एनडीएच्या माध्यमातून तुम्हाला सर्व ऑफिसर लेवल बनता येतं आर्मी नेव्ही एअरफोर्सचे hmm. आपण वेगवेगळ्या युद्धामध्ये आपण विचार करतो की हे ऑफिसर आहेत हे लेफ्टनंट आहेत हे इथं आहेत तर याचा hmm. अर्थ त्यांनी परीक्षेची तयारी केली होती एनडीएची आणि ते तिथपर्यंत पोहोचले डायरेक्टली मोठ्या पदापर्यंत पोहोचण्यासाठीची संधी एनडीए घेऊन येत असते आणि ही संधी ओळखता आली पाहिजे आता बऱ्याचशा भागामध्ये आजही एनडीए बद्दल त्या ठिकाणी माहिती नाही किंवा मुलांना घाबरवलं जातं की तो अधिकारी बनलाय का नाही बनलाय आपल्या तालुक्यातून कोणी नाही जिल्ह्यातून कोणी नाही आसपास कोणी अधिकारी बनलेले नाही आणि ही घाबरण्याची भीती विद्यार्थ्यांच्या मनावरती गेल्यामुळे विद्यार्थी तिथे जात नाहीत तर मुळात त्यांना हे दाखवणं गरजेचं आहे ऑफिसर म्हणलेले विद्यार्थीच होते त्यांनी ती परीक्षा पास केलेली आहे बरोबर पण म्हणजे थोडक्यात त्या मुलांमधला न्यूनगंड बाहेर काढणं महत्त्वाचं महत्वाचं आपण एनडीए ही परीक्षा देऊ शकतो आणि उत्तम प्रकारे उत्तीर्ण देखील होऊ शकतो मात्र ह्या सगळ्या परीक्षांनंतर विभागणी केली जाते त्याबद्दल काय सांगाल खर तर खूप छान प्रश्न आहे जे विद्यार्थी एनडीएची परीक्षा देतात त्यांना पहिल्या परीक्षेला पडणारा प्रश्न कारण दुसऱ्या परीक्षेपासून त्यांना पूर्ण एनडीएची जाणकारी झालेली असते माहिती झालेली असते ज्या वेळेस तुम्ही गुणविभागणीचा विचार करता तेव्हा तुम्हाला तीनशे मार्काचा फक्त गणित विषय आहे आणि हा विषय आपण पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत शिकलेला असतो त्यात आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती मिळालेली असते या विषयावरती तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे गणितातले मार्क जर चांगले मिळाले तर नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि हे मार्क तुम्हाला दुसऱ्या पेपरला मदत करतात बरेचसे विद्यार्थी पहिल्या पेपरमध्येच त्या ठिकाणी बाद होतात याचे कारण की त्यांनी पुरे परिपूर्ण सराव केलेला नसेल त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले नसेल आणि योग्य वेळेला त्यांनी सुरुवात केलेली नसेल आता जर गणिता महत्वाचा पेपर झाल्यानंतर दुसरा आपण भाग येतो दुसऱ्या पेपरचा तो असतो सहाशे मार्कांचा पेपर, तो तो पेपर। कमी जास्त मार्क त्या ठिकाणी यूपीएससी करू शकते पण सहाशे मार्कामध्ये तुम्हाला इंग्रजी विषय द्यायचा असेल इंग्रजी विषयाला चांगल्या पद्धतीने मार्क मिळवावे लागतात त्यानंतर जीएस मध्ये तुम्हाला विज्ञान सारखा विषय आहे जो तुम्ही दहावी पर्यंत अभ्यासलेला आहे बरोबर बरोबर त्यावरती तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि मी एक बोलतो की नेहमीच सायन्स विषयाबद्दलच का सांगितलं जातं की सायन्सला विज्ञान हा घटक महत्वाचा आहे तो एनडीएला सुद्धा महत्वाचा आहे म्हणजे दोन्ही घटक तुम्ही जर एकाच वेळेस अभ्यासात करत असाल तर विद्यार्थ्यावरती कोणताही दडपण येत नाही लोन येत नाही आणि तो विद्यार्थी चांगला अभ्यास करतो मग सहाशे मार्कापैकी विज्ञान इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्यानंतर करंट अफेअर्स हे सगळे घटक घेऊन तुम्हाला जावं लागतं आणि हा पहिला टप्पा चांगले मार्क घेऊन पास करावा लागतो जेव्हा तुमचा पहिल्या परीक्षेचा निकाल येईल तेव्हा तुम्ही एसएसबीच्या तयारीला लागाल बरोबर चुकीचं घडेल तुम्हाला त्या पद्धतीने अगोदर तयारी करावी लागेल एसएसबी पाहिजे तेवढी सोपी नाही आहे आणि खूप अवघड पण नाहीये म्हणजे विद्यार्थ्यांनी जर अगोदर अभ्यास केला असेल तर एसएसबीचा दुसरा टप्पा ते पार करतात म्हणून मुळात विभागणी वेगवेगळ्या लेवलला केले जाते त्यासाठी तुम्हाला चांगलं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे आणि योग्य वेळेनुसार योग्य मार्गदर्शन आणि स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल जागृत करून तुम्ही या परीक्षेला पार करू शकता अगदी आणि मला वाटतं की जर गरुडशेप सारखी अकॅडमी जर तुमच्या या विद्यार्थ्यांसोबत असेल तर नक्कीच त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना होणार आहे सर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया तेव्हा हॅलो चोवीस तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्र आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास ब्रेक नंतर हॅलो चोवीस तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण दहावीनंतर एन डी ए परीक्षेची परिपूर्ण तयारी या विषयावर चर्चा करतोय आणि माझ्यासोबत आहेत या विषयातील तज्ञ सर तो सोनवणे सर आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येऊया सोनवणे सर खरं तर आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी एकूणच एन डी एच्या लेखी परीक्षेची कशी तयारी करायची याबद्दल जाणून घेतलं मात्र फार महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मैदानी तयारी ही कशा पद्धतीने करायची त्याबद्दल काय सांगाल विद्यार्थ्याचं मनोबल वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचा असतं तो मैदानी चाचणीमध्ये फिट पाहिजे म्हणजेच त्याची शारीरिक क्षमता जर चांगली असेल आता गुणांचा आपण विचार करणार नाही विचार करण्यापेक्षा आपण फिजिकली कसं चांगल्या पद्धतीने असू याचा विचार करावा लागेल मी बोललो तुम्ही इंटरव्ह्यूला आतमध्ये प्रवेश करता तिथून तुमची गुण विभागणी होते हुँ. फिजिकली जर आपण चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह असो तर नक्कीच आपल्या इंटरव्ह्यूवरती त्याचा परिणाम होईल चांगले मार्क आपल्याला मिळतील फिजिकली तयारी करणारे मुलं जे दररोज दोन ते तीन तास सराव करतात चांगले प्रशिक्षक त्यांच्याकडून करून घेतात ते विद्यार्थी अभ्यासामध्ये देखील पुढे जातात आणि कुठेही त्यांना बीमार पडणार नाही त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी न्यूनगंड येणार नाही ह्या घटना त्या ठिकाणी फिजिकल ऍक्टिव्हिटी दूर होतात जेव्हा आपल्या शरीररष्टी आपल्याला साथ देते नक्कीच आपल्या अभ्यासावरती परिणाम होतो म्हणून एनडीए ची तयारी करताना फिजिकल ऍक्टिव्हिटीवरती लक्ष लक्ष्य असावं आणि त्यांनी ती चांगल्या पद्धतीने तयारी करावी ज्याचा परिणाम आपल्या निकालावरती पॉझिटिव्ह होत असतो अगदी पण मग मुलाखत देताना कशी तयारी करायची जर एस एस बी च्या इंटरव्ह्यू बद्दल बोलाल हुँ. तर बरेचसे विद्यार्थी या टप्प्यावरती येऊन थांबतात आणि खूप सारे विद्यार्थी आहेत की एकदा दोनदा एस एस बी देतात आणि म्हणतात की सिलेक्शन होत नाही hmm. मला ना त्या विद्यार्थ्यांना सांगायचं इंटरव्ह्यू करण्यासाठी तुम्हाला इंग्रजी भाषेचं त्या ठिकाणी ज्ञान असणं गरजेचं आहे मग असं कोणी विचारेल की फक्त इंग्लिशमधूनच त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू देता येतो का नाही तुमच्याकडे ऑप्शन खूप असतात पण जर आपल्याला चांगले मार्क मिळवायचे आणि त्या घटकात आपल्याला प्रावीण्य प्राप्त करायचं तर स्पोकन इंग्लिशचे तुमचे क्लास झालेले असावेत ते त्या इंडिया क्लास सोबत असावेत म्हणजे तुम्ही ते तीन गोष्टी घेऊन जातात अकरावी बारावी एनडीएचा अभ्यासक्रम आणि एसएसबीचा अभ्यासक्रम आणि हा घ्यावा लागेल कारण ऑफिसर लेवलची परीक्षा असं कधीच होणार नाही की तुम्ही बारावी कराल आणि नंतर एनडीए कराल होणार नाही एस मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने भाषण शैली प्रभुत्व प्राप्त केलं तर त्याचा एक चांगला परिणाम हो त्या ठिकाणी होतो दुसरी गोष्ट एस एस बी मध्ये अशा काही घटका असतात तुम्हाला एखाद्या रूमचं सर्वेक्षण करायला सांगितलं जातं आणि त्यामध्ये काय काय माहिती होती ती तुम्हाला लिहायची असते त्यातून तुमचं निरीक्षण क्षमता पाहिली जाते त्यानंतर तुम्ही किती फास्ट मध्ये विचार करता किती फास्ट उत्तरे देतात कारण अधिकारी बनतांनी मध्ये असणारे सर्व गुण एस एस बी आदोगर विद्यार्थ्याकडून करून घेते आणि ती बघते आणि त्यानंतरच तुमचं सिलेक्शन केलं बरोबर बरोबर म्हणजे इतकं खरं तर ह्या सगळ्या कौशल्य लागतं सगळ्या विद्यार्थ्यांना एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न कारण की आपण मगासपासून ह्या बद्दल, परीक्षांबद्दल बोलतोय मुलाखतीबद्दल बोलतोय मात्र अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असतो त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल ज्या वेळेस एनडीए अभ्यासक्रमाबद्दल मी जाईल तेव्हा एकच सांगेल की पहिल्याच अटेम्प्ट तुमची एनडीए निघेल ही मनातली जी कल्पना आहे ती मुळात खोटी आहे तुम्हाला तयारी करत असताना किमान एक ते दीड वर्ष पूर्ण द्यावं लागेल हा सिलेबस समजून घ्यावा लागेल दर रविवारी तुम्हाला परीक्षा द्याव्या लागतील टेस्ट सिरीज द्याव्या लागतील त्याचे मार्क्स पालकांना कळणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना स्वतःला समजणं गरजेचं आहे मी कोणत्या विषयात कमी पडलो त्यानंतर जसा जसा अभ्यासक्रम पुढे जाईल तेव्हा तुम्हाला एक लेवल असेल की तुम्हाला आता टेस्ट शिवाय पर्याय राहणार नाही दररोज तुम्ही एक दोन टेस्ट सोडवायला लागले की तुमच्या लक्षात येईल की आता माझे मार्क वाढायला सुरुवात झाली आणि हे मार्क कुठपर्यंत वाढवायचे तर जो आपण लिस्ट क्रॉस करत नाही पासिंग हा विषय एनडीए मध्ये नसतो आपली मेरिट किती वरती जाणार आणि किती पर्यंत त्या ठिकाणी कट ऑफ लागेल त्यावरती विचार करून विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम समजून घेणं आणि हा परिपूर्ण अभ्यासक्रम जे विद्यार्थी समजून घेतात आणि त्या दृष्टीने तयारी करतात तेच विद्यार्थी एनडीएच्या अभ्यासक्रमातून यश संपादन करतात बरोबर पण यंदा ह्या कोरोनामुळे ही दहावीची परीक्षा होऊ शकणार नाहीये तर अशा वेळेस नेमकं काय करायचं खरं तर विद्यार्थ्यासाठी ही जी गोष्ट घडली ती दुर्दैवी आहे पण असं समजायचं नाही की माझी दहावी झाली नाही दहावीची परीक्षा दिली नाही विद्यार्थ्याच्या माहीत असतं आपण किती स्ट्रॉंग आहेत आपल्याला किती अभ्यास करता येतो पालकांना हे माहीत असतं माझा विद्यार्थी कोणत्या लेवलचा आहे एनडेला टाकणारे विद्यार्थी त्या लेव्हल त्यांनी गाठलेली पाहिजे hmm. अभ्यासक्रमात hmm. पूर्वीपासून त्यांची त्या ठिकाणी पकड पाहिजे आणि हे विद्यार्थी नक्कीच एनडीए करू शकतात जी दहावीची परीक्षा झाली नाही म्हणून निगेटिव्ह व्हायचं नाही कारण आता शासनाने जाहीर केलंय mm. की के आता दहावी तुम्ही, mm. तुम्ही पास आहात याचा अर्थ तुम्ही स्वतः पास झालेला आता तुम्हाला प्रवेश mm. लागेल पण प्रवेश घ्यायचा म्हणजे एनडीएच्या तयारी सोबत घ्यायचा फक्त अकरावी करणारे जर असतील एनडीएत मुळात जाऊ शकणार नाही तुम्हाला दोन्ही तयारी एकाच ठिकाणी जर भेटत असतील तरच तुम्हाला तिथे पोचता येईल आणि mm. एनडीएच्या परीक्षेबद्दल मी एक अजून पालकांना सांगेल जर एनडीएच्या परीक्षेमध्ये काही पालकांचे असे प्रश्न असतात की एनडीएत जर विद्यार्थी सक्सेस झाला नाही त्यांनी काय करायचं एवढे आपण तयारी करायची आणि त्यानंतर तर या विद्यार्थ्यांना एनडीए च्या माध्यमातून जर नोकरी नाही मिळाली तर नेव्ही एयरफोर्स मध्ये आपण ज्या विषयावरती बोललो की एम आर एस एस आर एस ग्रुप आय ग्रुप हे विद्यार्थी सहज त्या परीक्षा पार अर्धी, करतात कारण हे मोठ्या लेवल तयारी करणारे विद्यार्थी छोट्या परीक्षा कधी काढतात हे कळत पण नाही मी असे पण विद्यार्थी बघितलेत की एक दीड वर्षात त्यांनी एमआर ची एनडीए ची तयारी करताना पेपर काढलेले आहेत नोकरी मिळवली त्या पालकाने थांबवलं असं म्हणायला हरकत नाही जरी एनडीए मध्ये तुम्हाला यश नाही मिळालं तरी देखील आपल्याकडे आज विविध ऑप्शन्स उपलब्ध आहेत त्याचा नक्कीच विद्यार्थी फायदा घेऊ शकतात सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं आहे मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद आणि ह्यानंतर हॅलो चोवीस तास मध्ये आज आपण इथे संपतो तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हालू चोवीस तास